नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचे मोठे ब्रेकिंग न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशाप्रकारे मोठे निर्णय घेण्यात आले असून अखेर मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका, आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला, काय आहे निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, याविषयी आपण जाणून घेऊया. बघा, केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजना व विस्तारित उज्ज्वला योजना 2 निकषात अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांना गॅस जोडणीसाठी राज्य शासनाची स्वतंत्र योजना. त्यानंतरचा निर्णय, मुंबई मेट्रो 10 गायमुख शिवाजी चौक मीरा रोड अंमलबजावणीस मान्यता. त्यानंतरचा निर्णय पहा, मीरा भाईंदर वसई विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था प्रदान करण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय. त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट्स NIMP ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील गारखेडे येथील 50 शासकीय जमीन केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाला देण्यास मान्यता. त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय पहा, प्रलंबित प्रकरणाच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू. बघा, नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2019 7वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता. 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2019 थकबाकी पुढील 5 हप्त्यात देणार. त्याचबरोबर राज्यातील 362 नगरपरिषदा व नगरपंचायत आणि 26 महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना व निवृत्तीवेतनधारकांना होणार लाभ. त्यानंतरचा निर्णय, उर्वरित शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या व यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करण्यासंबंधीचे धोरण निश्चित. त्यानंतरचा निर्णय, मराठवाड्यातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची ग्रीड करण्यात येणार असून त्यासाठी हायब्रिड ॲन्युइटी तत्वावर निविदा काढण्यास मान्यता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, याविषयी आपण माहिती बघितली. आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.